चर्चा केली आहे. काय नेमके निर्णय घेतले गेलेले आहेत? या कोविडच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारने वाहतूकदारांच्या प्रश्नांच्या किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एक टास्क फोर्सची निर्मिती केली होती आणि या टास्क फोर्सची बैठक घेतली. आज त्यांची पहिली बैठक झाली आणि वाहतूक संघटनांच्या मागण्या काय आहेत किंवा त्यांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतंय यावरती सविस्तर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने रिक्षा, टॅक्सी यांच्या संघटना, ट्रक, टेम्पो, वाहतूकदार यांची संघटना, बस चालक व शाळा शाळांच्या बसेस आणखीन या खासगी बसेस यांच्या संघटना याबरोबर सविस्तर चर्चा होऊन त्यांचे जे विषय ते समजून घेतले. ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये बरीचशी वाहनं चालली नाहीत, त्यामुळे ते न चाललेल्या वाहनांचा जो टॅक्स आहे तो माफ करावा अशी त्यांची प्रामुख्याने मागणी होती. आणि जे विमा संरक्षण आहे त्यांना मिळालेलं, ते विमा संरक्षण त्याचा कालावधी वाढवून मिळावा, बँकेचे हप्ते वाढवून मिळावेत, त्या म्हणजे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशा वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या होत्या. पण प्रामुख्याने टॅक्सच्या बाबतीमध्ये ही मागणी होती. बाकी ज्या त्यांना रस्त्यावरती येणाऱ्या अडचणी यांच्या देखील मागण्या होत्या. आणि त्यांची अजून एक प्रामुख्याने मागणी होती की टास्क फोर्समध्ये काही ठराविक मेंबर्स आहेत तर आम्हाला त्या व्यतिरिक्त काही अशा वेगवेगळ्या कमिट्या करा ज्या कमिट्या आपल्या सविस्तर मागणी ते शासनासमोर ठेवू शकतात. आणि त्यांची मागणी मी तात्काळ मान्य केली. रिक्षा, टॅक्सी यांचा एक गट तयार करून त्यांच्या मागण्या शासनातर्फे येतील. खासगी बस चालक आणि शाळांचे बस चालक यांचा एक गट करून त्यांच्या मागण्या येतील. आणखी ट्रक, टेम्पो, टँकर, अवजड ट्रक यांचा एक गट तयार करून त्यांच्या मागण्या येतील. आणि ह्या मागण्या आता प्रामुख्याने तुम्हाला समजलेल्याच आहेत, पण त्याच्यावरती या 3 कॅटेगरीमध्ये आहेत. काही मागण्या महानगरपालिकेशी संबंधित आहेत, काही राज्य सरकारशी संबंधित आहे, काही केंद्र सरकारशी संबंधित आहे. राज्य सरकारशी ज्या संबंधित आहेत या मागण्या माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्यावर चर्चा करून त्या सोडवण्यासाठी आम्ही पाऊल टाकतोच आहे. महानगरपालिकांचा जो गट तयार करतो आहे त्याच्यात महानगरपालिकेचे अधिकारी, RTOचे अधिकारी यांना एकत्र करून त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करून हे विषय सोडू. आणि केंद्रासाठी जी शिफारस करायची आहे ती शिफारस देखील राज्य सरकारतर्फे केली जाईल. मला असं वाटतं या 3 गटांमध्ये आम्ही काम करतो आहे आणि राज्य सरकारकडे ज्या असलेल्या मागण्या आहेत याच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर चर्चा करून आम्ही लवकरात लवकर याचा निर्णय घेऊ.